श्रीराम मनाचे श्लोक श्लोक 43 मना सज्जना ऐक जीवी धरावे जनी आपुले हित तुवा करावे रघुनायका वीन बोलो न कोहो सदा मानसी तो निज द्यास राहो। हे सज्जन मना आपल्या जीवाशी एक खुणगाड बांधून ठेव की जीवनामध्ये तू आपले स्वतःचे कल्याण करून घे। भगवंता वाचून इतर गोष्टी बोलण्याचे सोडून दे। मनामध्ये सतत भगवंताचे अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न कर। मानवी जीवनामध्ये वाणीला महत्त्व आहे। माणसाच्या मनामध्ये जे आहे ते वाणीच्या माध्यमामधून बाहेर पडते। जे बोलतो त्याचा मनावर परिणाम घडतो आणि म्हणून मन भगवंताला चिकटण्यासाठी प्रथम वाणीला भगवंताशी जोडून द्यावे। श्लोक 44 मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे राम ते धाम सोडून द्यावे सुखा लागी आरण्य सेवीत जावे। जे हे मना लोकांमध्ये वावरताना बहुधा मौनच पाळावे। बोलायचे जर झाले तर भगवंताच्या कथा गाव्या। मनाचा संयम केला की वाणीचा खरा संयम होऊ शकतो। ज्या ठिकाणी भगवंताबद्दल प्रेमच नाही ते स्थान सोडून द्यावे। कुशाल अरण्यामध्ये जाऊन भगवंताचे सुख भोगावे। भगवंताचे अखंड चिंतन हा साधकाच्या अध्यात्म जीवनाचा प्राणवायूच असतो। ज्या स्थानी ते चिंतन मनासारखे टिकते ते स्थान तो उत्तम मानतो। श्रीराम।